आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नगराध्यक्ष पदासाठी प्रमोद लडगेंचं नाव अग्रस्थानी, हक्काचा माणूस म्हणून मतदारांची पसंती. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडी स्थापून प्रमोद उर्फ बाळासाहेब लडगे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शिरोळ शहरात आपल्या आजवरच्या कामगिरीमुळे सदैव चर्चेत आणि नागरिकांच्या मनातील हक्काचा माणूस म्हणून प्रमोद लडगे ओळखले जातात. महाविद्यालयीन जीवनापासून उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी अल्पवयातच तरुणांची चांगली मोठ बांधली आहे. तरुणांच्या विकासासाठी त्यांना आदर्श व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याबरोबरच व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न, महिलांसाठी आठवडी बाजाराबरोबरच बाणंतीन महिलांना बासमती तांदूळ आणि तूप वाटप असे वेगवेगळे उपक्रम राबवण्याबरोबरच अन्नदाता ही उपाधी सार्थ ठरेल असं अन्नदानाचं काम त्यांनी नियमितपणे सुरू ठेवलं आहे. यामध्ये क्रीडा स्पर्धा असोत, गणेश उत्सव, नवरात्र मंडळाचे उपक्रम असोत, सर्व ठिकाणी अन्नदान करून त्यांनी आपल्या पाठीशी पुण्य बांधलं आहे. कोणतेही गटतटाचे राजकारण न करता केवळ आणि केवळ समाजाच्या हिताचे काम करताना ते सदैव अग्रस्थानी राहिले आहेत. नागरिकांच्या अनेक समस्यांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिलाय तर समाज हिताचं काम करणाऱ्या आध्यात्मिक केंद्र, समाज मंदिर, अंगणवाड्या अशा अनेक संस्थांना त्यांनी जागा मिळवून दिली आहे. या सर्वांमुळे ते शिरोळ शहरात चांगलेच परिचित आहेत. शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरी समस्या सोडवण्यासाठी आपला हक्काचा माणूस म्हणून मला निवडून द्यावं असं आवाहन ते शिरोळमधील जनतेला करत आहेत. महानकर न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. नमस्कार, मी छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडीचा संस्थापक या नात्यानं मी आपल्याला जाहीर आवाहन करतो की सर्वसामान्य मतदारांचा जो प्रश्न घेऊन मी पॅनल तयार केलेला आहे त्या पॅनलला आपण प्रचंड उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी पहिला आभार मानतो. तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद उद्या रविवार दिनांक 21 तारीख, उद्या मतदानाचा दिवस आहे, आपण निर्भयपणे निर्भीडपणे सत्याला सत्याचा विजयासाठी जो विकास खुंटलेला आहे त्याच्या विरोधासाठी, घराणेशाहीच्या विरोधासाठी, बदल परिवर्तन घडविण्यासाठी आपण निर्भयपणे मतदानाला उद्या 21 तारखेला रविवारी सकाळी 8 ते 5:30 जे मतदान आहे ते आपण मतदान उत्स्फूर्तपणे करावं आणि आजपर्यंत जे आम्हाला सहकार्य दिलं आहे, आजपर्यंत जे प्रचारात आघाडी निर्माण आपण सहकार्याने घेतलेलं आहे त्याबद्दल मी परत एकदा सर्वसामान्य मतदारांचं, आमच्या हितचिंतकांचं, सहकाऱ्यांचं मी आभार मानतो. तसंच मीडियावाल्यांचं देखील आभार मानतो. ज्या मीडियावाल्यांनी आमचा प्रश्न, आमचा जो आघाडीमार्फत जे परिवर्तनाची लाट आणण्यासाठी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मीडियावाल्यांचं मी मनापूर्वक आभार मानतो. तसंच शिरोळच्या जनतेचं देखील आभार मानतो. सर्व पॅनेलमधील आमच्या सर्व सहकाऱ्यांना चिठ्ठी या चिन्हावर बटन दाबून आपण उत्स्फूर्तपणे मतदान करावं एवढी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.